आई वडील आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करत असतानाही सरकोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील सोमनाथ नंदू माळी या युवकानं जिद्दीनं शिक्षण घेत थेट इस्रो पर्यंत मजल मारलीय. नुकतीच त्याची तिरुवनंतपुरम केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ सीनियर सायंटिस्ट म्हणून निवड झालीय. विशेष म्हणजे यासाठी भारतातून 10 जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी. अशिक्षित वडील सोमनाथच्या शिक्षकांना भेटायचे तेव्हा मुलाचं कौतुक ऐकून त्यांचा ऊर अभिमानानं भरून यायचा. अगदी शिक्षणातील देखील काहीच कळत नसताना आपल्या मुलानं शिकून खूप मोठं व्हावं असं त्यांना वाटायचं. त्यातूनच ते आठवड्याभराच्या नवरा बायकोच्या मजुरीतून निम्मी मजुरी सोमनाथच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवायचे. एमटेक पूर्ण केल्यानंतर त्यानं इन्फोसिस मध्ये नोकरी देखील पत्कारली. या ठिकाणी त्यास विमानाच्या इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. पण इस्रो मध्ये काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानं नोव्हेंबर 2019 मध्ये त्यानं त्यासाठी अर्ज केला. एमटेकचं शिक्षण आणि इन्फोसिस मधील नोकरीच्या अनुभवाने अखेर सोमनाथला 2 जून रोजी इस्रो मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झालीय. उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होताच कुटुंबियांच्या घामाचं सोनं झाल्याचा आनंद सोमनाथच्या चेहऱ्यावर पसरला.